तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हिंदुरदय सम्राट राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या छोटे खाणी कार्यक्रमामुळे सातपूर कॉलनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। त्याचप्रमाणे मनसे शहर उपाध्यक्ष विजय आहिरे यांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। जिजामाता शाळा येथील संत नामदेव महाराज शिंपी समाज हॉल येथे ज्येष्ठ नागरिकांचा पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले व तसेच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात नाशिक शहर अध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलीम मामा शेख, नगरसेवक योगेश शेवरे, पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे व शहर उपाध्यक्ष विजय आहिरे यांनी अधिक माहिती दिली। रात्री 3 वाजता मुंबई धावणार आणि माझी 38 वर्षाची भाऊबाची ही मरण पावली आणि मला इथून माहितीला जायचंय, पण नंतर जरी मी आपल्याला वेळ देऊ शकलो नाही पण नंतर मी आपल्या सर्वांशी सर्वांना प्रत्यक्ष येऊन भेटणार आहे। मी आपली सर्वांची माफी मागतो, मला माहिती द्यायचे, धन्यवाद। सॅनिटायझर पोहोचवलं होतं, त्याच्यानंतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक विभागामध्ये आपण बघतोय की जे दातील तो आकाश जाते, आकाश जातून दाती म्हणून पदाधिकारी निलेश हिरे आहे, या पदाधिकाऱ्यांनी ह्या सातपूरपासून सुरुवात करायची आणि गंगेपर्यंत म्हणजे आपल्या गाडगे महाराज पुजारपर्यंत जाऊन या लोकांनी जे पण रस्त्यावर लोक असतील त्या संपूर्ण लोकांना त्यांची जेवायची व्यवस्था केली। तर नाशिक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कधी तुमच्या पासून लांब जाणार नाही, ही तुमच्या सदैव पाठीशी उभी राहील। फक्त तुम्ही निवडणुकीच्या वेळेस सुद्धा ह्याच आमच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीर उभे राहा किंवा जे तुमचे तुमचे जे काही लोक म्हणजे नातेवाईक वगैरे असतील ह्या संपूर्ण लोकांपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे काम करते ते पोहोचवा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आज सन्माननीय राज साहेबांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही जो राज साहेबांना आशीर्वाद दिला, जो आला या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल मी नाशिक शहराच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो। त्यांनी सांभाळलं, त्यांचा आज त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे। तसेच ज्येष्ठांच्या आशीर्वादाशिवाय कोणताही नेता असो मंत्री असो तो त्यांच्या आशीर्वादाशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांचा आज इथे छत्री वाटप करून त्यांना सन्मानित करत आहोत। खर तर आदरणीय राजसाहेब ठाकरे या कोरोना काळात त्यांच्याकडे डॉक्टर्स असो, मंदिरातले पुजारी असो, डब्यावाले असो किंवा काही आपले मराठी कलाकार असो, अत्यंत म्हणजे जे त्यांना एकच माहिती आहे, हे जे मंडळी त्यांच्याकडे गेले त्यांना माहिती आहे, कोणताही प्रश्न असो त्याचं उत्तर फक्त मनसे आणि राजसाहेब ठाकरे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तळागाळातल्या लोकांचं, तळागाळातल्या कामगारांचं, तळागाळातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांचं काम करणारी एक पक्ष आहे, संघटना म्हणू शकत नाही कारण तो पक्ष आहे। आणि या पक्षाची पाळंमुळं तुमच्या सारख्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आशीर्वादाने पुढे पुढे जात आहे। हे संकट काय फक्त आपल्या नाशिकवरती नाही, राज्यावरती नाही, देशावर नाही, तर संपूर्ण जगावरती ओढवलं होतं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने जे कोविड योद्धे म्हणून तुम्ही पुढे आलात, डॉक्टरांचे तरी स्वतः डॉक्टर असल्यामुळे वैद्यशास्त्राचं त्यांना माहिती होतं, कसं त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं हे त्यांना माहिती होतं, मात्र तुम्ही आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांपर्यंत याची माहिती गेली पाहिजे, हा किती मोठा विषाणू आहे ही सातत्याने माहिती पुरवायचं काम केलं आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं कितीही कौतुक केलं, कितीही गौरव केला
तरी ते निश्चित तोकडा असेल असं मला वाटतं, पण तरी सुद्धा आपला एक सहकारी आपण गमावला म्हणून सुद्धा सगळे पत्रकार काही घरात बसून राहिले, तरी त्यांचं काम वेळ चालू राहिलं। आम्ही पत्रकार मंडळी जे काय असेल ते मानण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेस पक्षीय नेते पक्षीय कार्यकर्ते हे सुद्धा ऍक्टिव्ह होते, त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं। जी सेवा आहे ती संपूर्ण पत्रकार बांधवांची आहे, ते जे ज्या अर्थाने जनतेसाठी लढतात ती सर्वप्रथम लढाई, कोणाची तलवारची लढाई नसती, कोणाची काय लढाई नसती, यांची पेनची लढाई आणि व्हिडिओची लढाई ही इतकी मोठी असते की जनतेच्या मनामनात ह्या गोष्टी भरल्या जातात आणि जनता सावध होते पुढच्या अडचणीसाठी। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खताळे यांनी केले। यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर, नाशिक शहर अध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलीम मामा शेख, नगरसेवक योगेश चवरे, सोपान शहाणे, प्रकाश निगळ, मिलिंद कांबळे, सचिन सिन्हा, वंटी लबडे, अंबादास साहिरे, आरतीताई खिराडकर, ज्ञानेश्वर अप्पा बगडे, सुरेश खानवाहले, निर्मलाताई पवार, विजय आहिरे, उज्ज्वला फुल, युवराज आहिरे, बबलू ठाकूर, एकनाथ बाबुल, पंकज बच्छाव, दीपक पानपाटील, विजय गुल्हारे, निशांत शेट्टी, तुषार भंधुरे, सागर निगळ, गणेश जायभावे, विशाल आवाड आदी उपस्थित होते। यांचे प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।